नमस्कार मित्रांनो, मी नरेश तिवरे खास तुमच्यासाठी पुन्हा आज आलो आहे डोंबिवलीमध्ये। रेडी टू मूव मध्ये प्रॉपर्टी पाहतायत, नियर स्टेशन म्हणा किंवा नियर लँडमार्क असेल किंवा नियर मेन रोड असेल किंवा आजूबाजूला जर तुम्ही बघतायत तर आजूबाजूला चांगला बाजार असेल तर खास तुमच्यासाठी रेडी टू मूव मध्ये लीगलमध्ये आपल्या बजेटमध्ये प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। आता जर तुम्ही लोकेशन पाहतायत तर हा लोकेशन सरळ जातो आपल्या रेल्वे स्टेशनला। रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून साधारणतः ऑटोने जर आपण येतोय तर 5 ते 6 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे। आणि इथली एक खासियत अशी आहे की तुम्ही रात्री 2 वाजता जरी आलात तरीही आपल्या ह्या ज्या ऑटो आहेत या ऑटो कंटिन्यू चालू असतात स्टेशन रोड। त्याचबरोबर जर तुम्ही बॅक साईडला पाठीमागे गेलात तर इथनं वॉकिंग 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला डीमार्ट आहे, जो डोंबिवली कल्याणमधील सर्वात मोठा डीमार्ट आहे असा हा डीमार्ट आहे। आणि आता आपण ज्या लोकेशनवरती उभा आहोत तर तो आहे संघवे गार्डन, डोंबिवलीमधील सर्वात फेमस असं लोकेशन आहे संघवे गार्डन, जो असा हा एकमेव प्रोजेक्ट आहे जो लीगल आणि मेन रोडच्या बाजूला आहे। तर आपण आता येतो संघवे गार्डनमध्ये, हा आहे संघवे गार्डन। संघवे गार्डनचा हा प्रॉपरली आपण लोकेशन किंवा एक एंट्रन्स गेट पाहू शकतोय। तर आता आपण पाहतोय आतमध्ये जातोय आपल्या कॉम्प्लेक्समध्ये। तर सोसायटीमध्ये आल्यानंतर प्रत्येक सोसायटीमध्ये मंदिर हे कंपल्सरी असलं पाहिजे आणि आपल्या सोसायटीमध्ये मंदिरसुद्धा आहे। हे पाहतोय आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे जे सोसायटीच्या आजूबाजूला सोसायटीमध्येच आहे। आजूबाजूला जर आपण पाहतोय तर पूर्णपणे ग्रीनरी आहे, थंड हवा आपण पाहू शकतो। या ठिकाणी राहणारे पूर्णपणे जो काही क्राऊड आहे हा ऑलमोस्ट 80 ते 90% महाराष्ट्रीयन क्राऊड आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक सण गणपती असोत किंवा इतर फेस्टिवल असोत हे सर्व लोक एकत्र येऊन आवर्जून साजरे करतायत। तर कॉम्प्लेक्समध्ये आल्यानंतर आपण पाहतोय आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला नीडच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व या ठिकाणी मिळतात, जसं किराणा म्हणा, लॉन्ड्री म्हणा, दूध डेअरी म्हणा, सर्व या ठिकाणी बघतात। आपण इथे पाहतोय श्रीकृष्ण डेअरी, ताजे दूध या ठिकाणी मिळते। बाजूलाच आपल्याकडे लॉन्ड्रीवाला आहे। लेडीजसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्युटी पार्लर, तर तन्वी ब्युटी पार्लरसुद्धा आहे। तन्वी ब्युटी पार्लरच्या बाजूला आपल्याकडे क्लिनिकसुद्धा आहे आणि क्लिनिकच्या बाजूला आपल्याकडे लागणाऱ्या नीडच्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे पाटील ट्रेडर्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये लागणाऱ्या जे पण काय साधन सामग्री असेल तर साधन सामग्रीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळते। तर ज्या कॉम्प्लेक्समध्ये मी तुम्हाला आज प्रॉपर्टी दाखवणार आहे तर तो हा कॉम्प्लेक्स आहे, G+7 स्टोरीचा कॉम्प्लेक्स आहे, G+7 माळ्याचा कॉम्प्लेक्स आहे। आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याकडे इन्व्हेंटरी आहे। तत्पूर्वी डोंबिवलीमध्ये खूप कमी ठिकाणी गॅस पाईपलाईन आलेली आहे, तर आपल्या या ठिकाणी ऑलरेडी गॅस पाईपलाईनचं कनेक्शनसुद्धा झालेलं आहे। आपण जे पाहतोय येलोमध्ये पाईप्स हे ऑलरेडी गॅस पाईपलाईनचे आहेत आपल्या या ठिकाणी। आता लवकरात लवकर गॅस पाईपलाईनसुद्धा चालू होतीये। बरोबर जर आपण पाहतोय तर पूर्णपणे खाली पूर्णपणे हे कमर्शियल्स या ठिकाणी आहेत, ज्या कमर्शियल्समध्ये तुम्हाला लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी अगदी तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्येच मिळतात। सोसायटीच्या बाहेरसुद्धा तुम्हाला जायची गरज नाही, तर सोसायटीमध्येच तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी मिळत आहेत। तर आता आपण ॲक्च्युअल फ्लॅट पाहतोय, ज्या फ्लॅटमध्ये आपण आता जाणार आहोत, तर चला दाखवतो। तर आपल्या प्रोजेक्ट आपल्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी हा एंट्री आहे। हा पूर्णपणे एंट्री केल्यानंतर समोरच तुम्हाला या ठिकाणी येतो स्टेअरकेस्ट। स्टेअरकेस्टच्या बाजूलाच या ठिकाणी आहे लिफ्ट, लिफ्ट आणि स्टेअरकेस आहे, 2 लिफ्ट असणार आणि स्टेअरकेस आहे। त्याचसोबत प्रॉपर आपल्या फ्लॅटमध्ये आपण एंट्री करतोय। आता हा आहे आपला फ्लॅट। फ्लॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक ॲडिशनल गोष्ट सांगायचं म्हणजे या ठिकाणी हा जो एक्स्ट्रा स्पेस मिळतोय हा एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला युटिलाइज करायला मिळतोय। हा फ्रीमध्ये थोडक्यात आपण असं म्हणू शकतोय, एक्स्ट्रा स्पेस फ्रीमध्ये तुम्हाला युटिलाइज करायला मिळतोय। तर आता प्रॉपरली तुमचा ड्रीम होम कम्प्लीट करण्यासाठी मी नरेश तिवरे खास तुमच्यासाठी रेडी टू मूव मध्ये OC रिसिव्ड लीगलमध्ये तुमच्या बजेटमध्ये आणि ते सुद्धा तुम्हाला तुमच्या परवडेल अशा किमतीमध्ये घेऊन आलो आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फ्लॅट फुल फर्निश फ्लॅट आहे। या ठिकाणी ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यतिरिक्त जे पण काही तुम्हाला दिसेल ते सर्व या ठिकाणीच तुम्हाला मिळणार आहोत। सो वेलकम टू युअर ड्रीम होम। आतमध्ये आपण आल्यानंतर हा पूर्णपणे हॉल आहे जो खूप छान पद्धतीत सरांनी मेंटेन केलेला आहे। तर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं सिटिंग अरेंजमेंट करू शकतात, सिटिंग अरेंजमेंट तुम्ही तुमच्या पद्धतीत करू शकतात। सरांनी दोन्हीही बाजूला सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, परंतु जर तुम्हाला L-शेपमध्ये जर करायचे असेल तर तुम्ही अशी L-शेपमध्ये सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला युटिलाइज करायला मिळेल। त्यानंतर हा डायनिंग स्पेस, डायनिंग स्पेस
आपल्या रिक्वायरमेंटनुसार डायनिंग स्पेस आपण यूज करतो नाही करतो डिपेंड आपल्यानुसार। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर सरांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीत देवघर युटिलाइज केलेला आहे। जो एक्स्ट्रा स्पेस होता या ठिकाणी तो एक्स्ट्रा स्पेस त्यांनी देवघरासाठी बनवलेला आहे की ज्या ठिकाणी प्रॉपरली भगवान श्री गणेशांचं मूर्तीची प्रतिष्ठा केलेली आहे। त्यानंतर खाली स्टोरेज आहे, एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला मिळतो, स्पॉटलाइट सोडलेले आहेत। समोरच तुम्ही जर पाहताय तर टीव्ही युनिट सुद्धा या ठिकाणी सरांनी बनवलेलं आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला ॲटिजिट या ठिकाणी राहणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये आलात तर हा मास्टर बेडरूम आहे। विचार करा मास्टर बेडरूम किती मोठा आहे, साधारणतः नाही केला तरीही साधारणतः 22 फूट असा लांबचा, 20 ते 22 लेंथला असणार हा खूप मोठा तुमचा मास्टर बेड आहे। सरांनी अगदी सरांचा किंग साईज बेड ठेवून सुद्धा तुम्हाला चार आणखी एक किंग साईज बेड त्यांचा यूज राहू शकतो या ठिकाणी, असा हा खूप मोठा मास्टर बेड या ठिकाणी आहे। बरोबर इनबिल्ड त्या ठिकाणी स्टोरेज आहे, तुम्ही वॉर्ड्रॉप्स आतमध्येच तुम्ही या ठिकाणी सरांनी केलेला आहे, छान पद्धतीत त्यांनी तो मॅनेज केलेला आहे। बरोबर तुम्ही जर बघताय तर सरांनी ह्या ठिकाणी स्टोरेज रूम सुद्धा बनवलेला आहे, हा प्रॉपरली स्टोरेज रूम आहे। आतमध्ये सुद्धा तुम्हाला साधारणतः 3 फीट डीप मध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टोरेज सरांनी बनवलेला आहे। तर हा स्टोरेज रूम आहे। आणि मास्टर बेडचा हा आहे मास्टर बेड ज्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी वेस्टर्न कमोड या ठिकाणी आहे। आपल्याकडे दोन आहेत, एक वेस्टर्न आणि एक इंडियन। बरोबर तुम्हाला गीजर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, तर फुल टाइल्स आहे, वरती स्टोरेज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर असा हा आहे आपला मास्टर बेड। मास्टर बेडरूम मध्ये आल्यानंतर सरळ आपण आल्यानंतर हा आहे किचन। तर किचन सुद्धा खूप छान पद्धतीत त्यांनी मेंटेन केलेला आहे। आपण पाहतो ॲट ए टाइम जर कार्यक्रम असेल किंवा आपल्या घरामध्ये जर मोठी फॅमिली असेल तर ॲट ए टाइम 3 ते 4 लेडीज या ठिकाणी उभे राहून काम करू शकतात। सिंक, त्यानंतर एक्स्ट्रा त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवल्यासाठी एक्स्ट्रा स्टँड बनवलेला आहे। तुमचा या ठिकाणी गॅस पाईपलाईन, गॅस कनेक्शन, ओव्हन आणि हा पूर्ण एल शेप मध्ये तुमचं किचन प्लॅटफॉर्म आहे। वरती आपण पाहतो स्टोरेज, डबल डोरचं मोठा फ्रीजचं कनेक्शन, त्यानंतर वॉशिंग मशीन ही आपण या ठिकाणी बनवू शकतो, त्याचा इनलेट आउटलेट सुद्धा आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी या ठिकाणी किचनमध्ये फुल टाइल्स लावलेले आहेत, तुम्हाला 1 रुपया सुद्धा एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाहीये। आपण पाहतोय पूर्णपणे फिटिंग्स असतील, पूर्णपणे ब्रँडेड वस्तू या ठिकाणी सरांनी केलेल्या आहेत, फुल टाइल्स आहे, स्टोरेज आहे। त्याचबरोबर बाहेर जर आलो आपण तर बाहेर आहे कॉमन बाथरूम। बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की हा जो कॉमन बाथरूम आहे या एवढ्या मोठ्या बाथरूम मध्ये टॉयलेट प्लस बाथरूम म्हणजे अटॅच आपण राहतो, या ठिकाणी फक्त तुम्हाला एवढा मोठा बाथरूम राहतो, बाथरूम मध्ये पण तुम्हाला पूर्ण फिटिंग्स आपण म्हणतो तर A1 ब्रँडेडच्या फिटिंग्स आहेत, फुल टाइल्स आहेत। त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी नॉर्मल स्टोरेज साठी सुद्धा ग्लासेस लावलेले आहेत। तर हे आहे बाथरूम, बाथरूमच्या बाजूलाच तुम्हाला सिंक मिळतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे WC। तर हा आहे इंडियन WC आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी लोकांना रिक्वायरमेंट राहते की त्या ठिकाणी इंडियन आम्हाला टॉयलेट हवं, तर बऱ्याच ठिकाणी इंडियन टॉयलेट तुम्हाला नसतो, तर इंडियन टॉयलेट आहे, एक इंडियन टॉयलेट आणि एक वेस्टर्न टॉयलेट असा हा आपला आहे। बरोबर आल्यानंतर जो मधला पॅसेज आहे किचन आणि टॉयलेट बाथरूमचा मधला जो पॅसेज आहे, तर मधल्या पॅसेजमध्ये सुद्धा सरांनी छान पद्धतीत पूर्ण फिटिंग्स केलेले आहेत, लादी म्हणा पण त्यांनी ऑलरेडी केलेले आहेत। त्यानंतर असा हा आपला प्रॉपरली 1 BHK फ्लॅट आहे। अराउंड जर आपण ह्या फ्लॅटचा एरिया पाहतोय तर 482 स्क्वेअर फीट कार्पेट, युजेबल कार्पेट आहे, एवढा मोठा हा कार्पेट आहे। आणि प्राईस जर म्हणतात तर ओनली 47 लॅक्स मध्ये आपण या ठिकाणी ह्याची प्राईस आहे। तुम्ही आणखी एकदा पाहू शकतात, फ्लॅट्स अप्रतिम आहे, बेस्ट लोकेशन आहे, बेस्ट प्राईम लोकेशनमध्ये तुम्हाला बेस्ट प्रॉपर्टी मिळते, लीगलमध्ये मिळते। तर असा हा आपला प्रॉपर्टी आहे। तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा, नरेश तिवरेला कधीही कॉल करा। तुम्ही जर लीगलमध्ये प्रॉपर्टी पाहताय, तुम्ही जर कल्याण डोंबिवली लोकेशनमध्ये प्रॉपर्टी पाहताय, तर हा नरेश तिवरे खास तुमच्यासाठी नवीन अलग तुम्हाला तुमचा परवडेल अशा प्राईजमध्ये अनेक पद्धतीचे प्रॉपर्टीज घेऊन येत आहेत। तरी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि
चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लक्षात ठेवा, नरेश तिवरे हे नाव नेहमी लक्षात ठेवा, कारण हा नाव ही व्यक्ती तुमचं स्वप्नातील तुमचं ड्रीम होम कंप्लीट करण्यासाठी 110% तुम्हाला मदत करणार आहे. सो थँक्यू.